दोन्ही टीम्स आपला एक एक एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा दोन्ही टीम्स. हॅलो, मी शैलेश पाडारकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. शैलेश पाटणकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. चला मॅचला थोडी सुरुवात करायची. दोन्ही सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात तिथे. संदीप गडेकर आणि राहुल घाणेकर सज्ज होत आहेत. अभि राहुल स्ट्राइकिंग एंडला तर संदीपला आपण नॉन स्ट्राइकिंग एंडला पाहणार आहोत. ओम मिटेश्वर मंडळ या संघासाठी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यस मॅच हॅज बीन स्टार्ट. पंचांचा इशारा आलाय. गोलंदाजी मागपर्यंत दीपेश देखील सज्ज होतोय. 20 मिनिटांचा होती काउंटडाऊन सुरू. पहिल्या चेंडूवरती राहुलच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कम्प्लीट. एकाच धावावरती समाधान मानतील. ऑफ द मार्क होत असताना पहिल्या चेंडूवरती धावसंख्येचा इथे श्रीगणेशा होताना आपल्याला पाहणार आहोत. ओम मिटेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून दोन्ही संघांना मी विनंती करेन. आपण मॅच सुरू होण्यापूर्वी बराचसा विलंब लगावलाय, बराचसा वेळ घेतलाय, त्यामुळे मॅच दरम्यान आपण थोडी घाई करावी. आपल्याला या मॅचनंतर अजूनही 5 सामने खेळवायचे त्याची नोंद घ्या. आज अतिरिक्त सामना देखील आपण खेळवणार आहोत अंतिम मेगा फायनलचा. संदीप देखील पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होताना आपण पाहतोय. हलक्या त्याने चेंडूला पुश केलं जात आहे. एका धावेने धाव फलक जाईल तर 2 या धावसंख्येवरती दीपेश ज्याच्या हातामध्ये पहिलं षटक सोपवण्यात आलंय. महालक्ष्मी या संघाच्या माध्यमातून अनेक मान्यवरांची मानदेळी आपण पाहतोय कालपासून या संपूर्ण स्पर्धेसाठी. आज सकाळपासून देखील अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात व्यासपीठावरती. थोडी गाई करा विनंती असेल. चला महालक्ष्मी 20 मिनिटांचा केवळ अवधी आपल्याकडे. यावेळी मात्र लेग बिफोर विकेटची अपील आणि या पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाज इथे मात्र LBW लेग बिफोर विकेट आउट. राहुल खानेकर इज बॅक टू द पवेलियन लेग बिफोर विकेट. केक कापण्याचा कार्यक्रम इथे होईल. गणेश लीला मित्र परिवार यांच्या वतीने मीना नाटळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. चिक मॅच चालू ठेवायची विनंती असेल.
एका धावेसाठी खेळला गेलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेने षटकाची सांगता केली जाईल. षटक क्रमांक पहिले कंप्लीट होतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती सहा, एक गडीबाद सहा. एस डी जे प्राप्त करताना पाहायला मिळतो. विकेट नंबर टू, सेकंड विकेट डाऊन. गोलंदाज जयेश आपण पाहतो या ठिकाणी. जयेश पहिल्या चेंडूवरती यश संपादित करताना आपल्याला पाहायला मिळतोय. सहा या धावसंख्येवरती दुसरा गडी इथे बाद होताना पाहायला मिळेल. ओम इटेश्वर मित्र मंडळाचा युवराज नाटाळकर सज्ज होता त्यावेळी बॅटिंग बाग वरती. युवराज कशा प्रकारची फलंदाजी करतात या ठिकाणी. एका बाजूला संदीप गडेकर आपल्या संघाचा आपल्या संघाची खिंड लढवताना एका बाजूने जरूर पाहायला मिळतात. म्हणून त्यांनी देखील आतापर्यंत एक चेंडू फेस केला केवळ या षटकात. पाहूया जयेश सुरुवात तर खूप चांगल्या प्रकारे केली जाते. सडपातळ बांधायचे परंतु उंची खूप चांगल्या प्रकारची या गोलंदाजाकडे. तेवढी चांगली ऍक्शन पाहायला मिळते. क्लीन परंतु खूप चांगला फटका यावी युवराजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अकूट टप्प्याचा चेंडू होता. वेट मिळाली होती त्याचा पुरेपूर उपयोग केला जातोय. स्लाइस केला जातो ओव्हर दी कव्हर्स या चेंडूला. दोन धावांसाठी टोडी. दोन धावा त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात प्राप्त होतील. दोन धावांनी धावफलक जाईल तो यावी. आठ या धावसंख्येवरती. एट रन्स ऑन दी बोर्ड. युवराज नाटाळकर पुन्हा एकदा स्ट्राइकिंग इंडला. यावी अकोट टप्प्याचा चेंडू पूल केला जातोय समोरच्या दिशेने. अर्थातच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जद्वार चेंडूची अडवणूक करतील, फेक करतील. त्याद्वार एकेरी धाव इथे कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरसवताना आपण पाहणार आहोत. जाऊन पोहोचेल तो यावी नऊ या धावसंख्येवरती. दोन गडी बाद नऊ धावा. ओम मेटेश्वर मित्र मंडळ खराब चेंडू यावी. ऑफस्टिकच्या बरेचशा बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून काहीसा वेगळा प्रयत्न शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न होता. परंतु या प्रयत्नात आपण जर पाहायचं झालं तर बऱ्याचशा ऑफस्टिकच्या बाहेर इथे जाताना पाहायला मिळाले. गोलंदाज जयेश या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक मिनार नाटाळकर यांना आपण पाहतो, ज्यांचा वाढदिवस देखील आज आपण साजरा करतोय या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगला फटका यावी संदीप गडेकर यांच्या बॅटमधून येतोय. हुक केला जातो या चेंडूवरती जो दोन धावांसाठी सक्सेसफुल देखील होतोय. आणि या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाईल तो यावी बारा या धावसंख्येवरती. 12 रन्स ऑन द बोर्ड प्लस ऑफ टू विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. खूप चांगल्या प्रकारे धावसंख्येची गती इथे मेंटेन केली जाते. पहिल्या चेंडूवरती यश जरूर प्राप्त केलं होतं यश जयेश यांनी. परंतु त्यानंतर आपण पाहतोय तीन चेंडू आतापर्यंत हाताळले आणि चार धावा खर्च देखील करताना आपण पाहिलंय. पण कमबॅक कशा प्रकारचा केलं जाईल जयेश यांच्या माध्यमातून. या देखील चेंडूवरती पुल केला जातोय. एक धाव या चेंडूवरती अर्जित केली जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न परंतु अंतिम क्षणी ते नकार. एका धावेने धावफलक जाईल तो यावी तेरा या धावसंख्येवरती.
किरण यांची विकेट आपण पहिली पहिल्या चेंडूवरती जी प्राप्त केली गेली जयेश यांच्या माध्यमातून। त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत जयेशकडून। खोलवा डब्याचा चेंडू यॉर्करला हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील कॉट बिहाइंड द विकेट साठी, परंतु अपील फेटाळली जाते। दोन षटकांचा खेळ समाप्त होईल, दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा, 39 प्लस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स। सुरू करायचं आहे, लवकर मॅचला सुरुवात करायची, बराचसा विलंब लागला जातो, लक्षात घ्या 20 मिनिटांचा केवळ अवधी आहे। नवीन गोलंदाज सुनील सज्ज होते लवी गोलंदाजी मार्क वरून, बॅकफुटवर असताना कट करण्याचा प्रयत्न, कवरच्या दिशेने चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, सिंगल सेव्हिंग क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, पण बरेचसे दूरवर उभे, सिंगल इथे खूप सहजरित्या कम्प्लीट केली जाईल। सिंगलच्या माध्यमातून एक धाव धावफलकात ॲड होईल, धावफलक जाईल तो यावी 14 या धावसंख्येवरती। दोन गडी जरूर गमावलेत, परंतु एक चांगली धावसंख्येची गती ओम मिटेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून राखली गेली आहे। सुरेख चेंडू यावी, मात्र चेंडू राईज होताना पाहायला मिळाला, अगेन्स्ट द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निषेधच डॉट बॉल। एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज युवराज नाटळकर, बरेचसे उंच असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज आपण पाहतो यावी सुनील, तितकी मोठी हाईट नाही आहे, परंतु त्याचा फायदा देखील होतोय, ज्यावेळी चेंडू रिलीज केला जातोय पिचिंग झाल्यानंतर चेंडू काहीसा खालवर राहतोय, खाली राहतोय, तितकासा बाउन्स त्याला प्राप्त होत नाही आहे, तोच त्यांच्यासाठी मदतगार देखील। सुरेख चेंडू यावी, मात्र बॅट पॅडचा गॅप घेत असताना ऑफस्टिक उद्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, विकेट नंबर 3। पाहायला मिळते टॉप ऑफ ऑफ, हे जे नेहमी म्हटलं जातं त्या प्रकारची विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे। हलकासा बॅट आणि पॅड मध्ये गॅप होता, त्याचा मात्र निश्चितच पूर्णतः उपयोग केला गेला, जसे फिट पेमेंट होतं युवराज यांच्या माध्यमातून तितकंसं डिसायसिव्ह फूट पेमेंट पाहायला मिळालं नाही। फ्रंटफुटवरती जाऊ की बॅकफुटवरती वेट करू या विचारांमध्ये कुठेतरी गडबडले आणि अंतिम क्षणी इथे मात्र वेगाने सुनील यांच्या त्यांना बीट केलं आणि बॅट आणि बॅटचा गॅप घेत असताना त्रिफळा इथे उद्ध्वस्त केला गेला। एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी काय असते, लाईन अँड लेंथ जर अचूक असेल तर त्याच्या मागे जे यश असतं ते देखील प्राप्त होताना पाहायला मिळालं सुनील यांना। तिसरा गडी ते बाद होतोय, 14 या धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा धक्का ओम इटेश्वर मित्र मंडळ संघासाठी। परंतु एक जमेची बाजू अजूनही संदीप गडेकर खेळपट्टीवरती तैनात असणार आहेत, त्यामुळे निश्चितच ओम इटेश्वर मित्र मंडळाला संदीप यांच्याकडून देखील बऱ्याचशा मोठ्या आशा असतील। नवीन बॅटर मुकेश सज्ज होतील यावी बॅटिंग मार्क वरती, मुकेश मकवाना बाल बाल बचे असं म्हणावं लागेल, लेग स्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू होता, काही इंसानचा फरक, परंतु निश्चितच एनिथिंग बिहाइंड द लेग स्टिक कॉल वाईड, त्या नियमानुसार पंचांनी हा चेंडू वाईट बॉल घोषित केलाय। सुवर चेंडूच्या माध्यमातून एक अवंतर धाव, धावफलकात ऍड होईल, धावफलक जाईल तो यावी 15 या धावसंख्येवरती। गोलंदाज सुनील पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला येत असताना पॉईंटच्या डोक्यावर घेण्याचा प्रयत्न, एक धाव इथे कम्प्लीट, एकाच धावती समाधान मानतील मुकेश आणि संदीप यांच्यावरती, आता मात्र मोठी जबाबदारी असेल, आपल्या संघाचा डाव केवळ सावरायचा नाही आहे, तर सावरत असताना अंतिम क्षणामध्ये हल्ले चढवत आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येपर्यंत देखील घेऊन जायचं आहे। कशाप्रकारे हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला
एक चांगल्या चांगल्या धावसंख्येपर्यंत एका चांगल्या टार्गेटपर्यंत घेऊन जात आहेत, हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी बाल आम्ही त्या अचूक लाईन लाईन तिथे हिट केली गेली आहे, परंतु यावी लेग बॉयच्या स्वरूपातील निश्चितच बॅटचं कुठे ना कुठेतरी एज घेतलेला घेतला असताना चेंडूला आपण पाहिलं. एक धाव जी रिस्की सिंगल होती, धावपात करण्याची संधी होती, परंतु निश्चितच यष्टीरक्षक योग्य ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले, पोहोचू शकलेले नाहीयेत की ज्या ठिकाणाहून यष्ट्यांचा वेध घेतला जाऊ शकेल. एका धावेने धाव फलक जाईल तो 17 या धावसंख्येवरती. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी ज्या प्रकारचा बाउन्स पाहायला मिळाला, अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली, संपूर्णतः सरप्राईज झाले, अचंबित झाले त्या ठिकाणी मुकेश देखील. षटक क्रमांक 3 तेथील समाप्त होताना पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. सुशांत लवकर. यामिनीताई जाधव यांचे इथे आगमन झालेले आहे. भायकाळा विधानसभा शिवसेना आमदार यामिनीताई जाधव यांचे इथे आगमन झाले आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहतोय भायकाळा विधानसभा क्षेत्र विद्यमान आमदार सन्माननीय सौ यामिनीताई जाधव यांचं इथे आगमन होत आहे. मॅम, आपलं हार्दिक असं स्वागत असेल या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून, त्याचबरोबर विनार नाटळकर साहेब यांच्या देखील माध्यमातून. चौथ षटक घेऊन सज्ज होता त्यावेळी गोलंदाज दीपेश सेकंड स्पेल मध्ये आपल्या कवच्या दिशेने खेळला गेलेला चेंडू सेकंड रन साठीचा अटेम्प्ट होता, माघारी धाडले मुकेश यांनी. एक धावावरती समाधान मानतील, एका धावेने धाव फलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तो यावी 18 या धावसंख्येवरती. नुकतंच आपण पाहतो व्यासपीठावरती भायखळा विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार सन्मान्य सौ सौ यमिनीदेव जाधव यांचं देखील इथे आगमन झालं. मॅम, आपलं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. खासदार मोहन रावले स्मृतीचषक 2022 या स्पर्धेमध्ये मिनारजी नाटळकर यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर येत असताना अप्रतिम फटका यावी मात्र पाहायला मिळतोय. संदीप गडेकरच्या बॅटमधून 2 धावांसाठीचा फटका, स्टँड अँड डिलिव्हर आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे बॅकफुटवरती गेले, वेट पूर्णतः ट्रान्सफर केलं गेलं आणि अप्रतिम टायमिंग शॉर्ट अँड पुल जो सक्सेसफुल झाला. धावसंख्या दाखल करती या 3 चेंडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड. आमच्या विनंतीस मान देऊन शिवसेना आमदार भायकाळा विधानसभा
यामिनीताई जाधव यांनी इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. शिवसेना आमदार भाईकाळा विधानसभा यामिनीताई जाधव यांनी इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल आयोजक मिनार नाटळकर यांच्या वतीने त्यांचे आभार. हॅलो, मी मीना नाडळकर यांना विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. शिवसेना आमदार भाईकाळा विधानसभा यामिनीताई जाधव धन्यवाद. मी यमनीताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी खासदार मोहनरावले स्मृती चषक 2022 शुभेच्छा द्याव्यात. सगळ्यांची नावं घेत नाही कारण कळणार नाही. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर असणारे सगळे क्रिकेटचे क्रिकेटप्रेमी खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी रसिकसुद्धा, श्रोते रसिक जे आजूबाजूला जमा झालेले आहेत, सगळ्यांना माझा प्रेमाचा जय महाराष्ट्र. आणि आज खरंच रावले साहेबांची खूप प्रकर्षाने आठवण येते आहे. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, राजकारणी कधीच न वाटलेले, राजकारणात असून सुद्धा म्हणजे 6 वेळा खासदार, 5 वेळा खासदार म्हणून निवडून येऊन सुद्धा राजकारणात असून राजकारणी न बनणारे असे मोहन रावले साहेब, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करते. आणि 2 वर्षानंतर मला वाटतं मिनार, जर कोविड नसता तर ही स्पर्धा तू आधीच पहिल्या वर्षीच लावली असशील प्रथम स्मृती दिनानिमित्तानं, पण कोविडमुळे ते नाही करता आलं तुला. पण मी पुन्हा एकदा रावले साहेबांच्या फॅमिलीला आणि त्यांच्या जितके जवळची आप्तसखी आहेत त्या सगळ्यांना सांगेन की यामिनी जाधव आणि यशवंत जाधव कायम रावले साहेबांना मानणार, त्यांचा खूप आदर करणार आणि तुमच्यासोबत आहोत आम्ही. जिथे जिथे आमची गरज पडेल तिथे आम्ही सोबत असणार आहोत. आणखीन एक आज स्पेशल दिवस आहे जो रावले साहेबांच्या सतत सावलीसारखा जवळ होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणायला हरकत नाही असा मिनार. या मिनारचा आज वाढदिवस आहे तर त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्तानं खूप खूप शुभेच्छा. मिनार, रावले साहेब कुठेही गेलेले नाही आहेत, त्यांच्या 2 मुलांच्या जसे सोबत आहेत तसे तुझ्यासोबत आहेत. मला तर वाटतं आज रावले साहेब इथे कुठेतरी बसून क्रिकेट बघत असतील कारण त्यांना स्वतःला क्रिकेट हा त्यांचा फार मोठा वीक पॉईंट होता. कारण मी त्यांच्या दिल्लीच्या घरी गेली असताना स्वतः त्यांना त्यांच्या बंगल्यामध्ये टेनिस क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा मिनार, या पद्धतीचा उपक्रम राबवल्याबद्दल तुझं अभिनंदन. तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यांनाच या कोविडमधनं आपण जे जगलो आहोत, या कोविडशी लढत कोविडवर मात करत नवीन जीवनाला सुरुवात केलेली आहे, त्या जीवनाला या शिवडी विधानसभेतल्या प्रत्येक नागरिकाला माझ्याकडनं आणि जाधव साहेबांकडनं भायकाळा विधानसभेकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. छेक छेक, थँक्यू. या षटकात मात्र खूप चांगल्या प्रकारे हात खोलताना आपल्याला पाहायला मिळतोय संदीप गडेकर. आक्रमणावर आक्रमण करताना आपण पाहतोय 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती 3 चांगले फटके आपल्याला पाहायला मिळालेत.
एक स्वर चेडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच या 7 धावांच्या मध्ये त्यांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तो यावेळी 33 या धावसंख्येवरती. सकाळच्या सत्रात आपण पहिले 2 सामने पाहायचे झाले तर नक्कीच लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु आता या मॅच मध्ये ओम इटेश्वर मित्र मंडळाने संदीप गडेकर असतील, मुकेश असेल यांच्या माध्यमातून खूप चांगल्या धावसंख्येची मजल मारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा स्वप्नीलला आपण पाहतोय. शेवटचा षटक हाताळताना पुन्हा 10 कोटापाचा चेंडू वन्स अगेन आपण पाहतोय. शॉर्ट ऑन पूल केला जातोय. 2 धावांसाठी 10 देखील फटका येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, आपल्या बॅटिंग मधील असणारे स्ट्रॉंग पॉइंट कोणते आहेत आणि समोरच्या गोलंदाजाचा जो वीक पॉइंट आहे हे सर्व ओळखून त्या पद्धतीने त्या हिशोबाने शॉर्ट सिलेक्शन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्या प्रकारचे फटके खेळले जात आहेत. शॉर्ट मेकिंग प्ले काय असतो हे मात्र संदीपने आज दाखवून दिलं. पुन्हा 10 कोटापाचा चेंडू पर्यंत ऑफ स्टिकच्या बऱ्याचशा बाहेरची ही लाईन. आमच्या विनंतीस मान देऊन विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर साहेब यांनी इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर साहेब यांनी इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. टार्गेट 36 रन्स. चेंबूरकर साहेब यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक आभार व्यक्त करायचे आहेत. चषकासाठी साहेब थोड्या शुभेच्छा तुमच्या. खासदार मोहन रावले साहेब, स्मृती चषक. आजची क्रिकेट टुर्नामेंट पार पडते, त्या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजक आमचे मिनार साहेब या ठिकाणी उपस्थित, आमचा मित्र भारत माळगूत, रमेश सावंत, किशोर वांदळे, सगळे मान्यवर. खरं तर खास करून मिनार तुला एवढ्यासाठी धन्यवाद देतो, एक चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट मोहन रावले यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी भरवली. कारण ह्या टुर्नामेंटची नितांत आवश्यकता शिवडी विधानसभेत होती आणि ती आज आपण या ठिकाणी पूर्ण केली. मला माहिती आहे गेल्या अनेक वर्षाच्या मोहन रावले साहेबांच्या कार्यकिर्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी क्रीडा स्पर्धा व्हायच्या, खास करून क्रिकेट स्पर्धा व्हायच्या, मग त्या निवडणूक पिरियडमध्ये पण जर का क्रिकेट स्पर्धा कुठे चालू असतील, कोण क्रिकेट खेळत असेल, तर आम्ही पहिला जाऊन रावले साहेबांच्या इलेक्शनच्या वेळेला पदयात्रेला पहिला जाऊन ते क्रिकेट बंद करायचो. कारण मला माहिती आहे की क्रिकेट पहिला तिथे खेळत असेल तर रावले साहेब 20-25 मिनटं तिथे क्रिकेट खेळायचे आणि त्यामुळे त्या वेळ होत होता. एवढं रावले साहेबांचं क्रिकेटवर या ठिकाणी प्रेम होतं. मला माहिती आहे ते अनेक टुर्नामेंट त्यानिमित्तानं त्या मरीन ड्राईव्हच्या आपल्या पोलीस जिमखान्यावर भरवत होते, म्हणून मीनाताई ठाकरे चषक त्या ठिकाणी भरवत होते. म्हणून कुठेतरी आपण ही क्रिकेट टुर्नामेंट भरवून कुठेतरी
रावले साहेबांच्या स्मृती उजवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला, त्याबद्दल तुला आणि तुझ्या सगळ्या जे जे सहकार्य करणाऱ्या सामन्याला तुझे सगळे सहकार्य करणारे जे जे शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तुला जो आज वाढदिवस आहे, तुला सुद्धा वाढदिवसाच्या भरपूर 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 शुभेच्छा. असाच पुढे जात जा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चेंबूरकर साहेब. चेक चेक चेक. चला मॅचला सुरुवात करायची. दोन्ही बॅटर पाठवून द्या. विनिंग असेल टीम. मॅचला त्वरित सुरुवात करायची विनंती असेल. टार्गेट असेल इथे 36 धावांचं. एक खूप चांगलं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. बघूया कशा प्रकारे टार्गेटचा पाठलाग केला जातोय टीम महालक्ष्मी या संघाच्या माध्यमातून. फलंदाजी मागवरती अरुण सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील ओम इटेश्वर मित्र मंडळासाठी. तर फलंदाजी मागवरती आपण पाहतोय सनी आणि स्वप्नील ही जोडी. वीस मिनिटांचा अवधी असेल केवळ. ओम इटेश्वर मित्र मंडळ आपल्याकडे देखील 5 षटक कंप्लीट करण्यासाठी. आमचे स्नेह मित्र शैलेश पाटणकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी मीनार नाटळकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. चित्रपट व नाट्य दिग्दर्शक मिलिंद पेंडणेकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सनी यांना आपण पाहतोय. निश्चितच मित्रांनो सनी यांची एक वेगळी ओळख देखील आपल्याला पाहायला मिळते. अलबत्त्या कलबत्त्या या प्रायोगिक नाटकात देखील स्वप्नील यांना आपण पाहिलं आहे. आणि आज मात्र आपल्या स्थानिक संघासाठी ॲज अ बॅटर ओपनिंग बॅटर म्हणून काम सांभाळताना पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला असताना पुल करण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी बरीचशी खाली राहते आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावी मात्र बाईकच्या स्वरूपातील धाव कळवली जाईल पंचांच्या माध्यमातून. एका धावेने धाव फलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल ते यावेळी 3 या धावसंख्येवरती. 25 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. 33 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. महालक्ष्मी विरुद्ध ओम इटेश्वर मित्र मंडळ या संघांमधील ही लढत. ओम सेकंड रनचा इथे अटेम्प्ट, परंतु या अटेम्प्टमध्ये विकेट इथे गमावली जाते. पहिल्या षटक इथे कम्प्लीट होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा.
आदित्य गोलंदाजी मागवरती पहिला चेंडू स्ट्रेट डाउन द ग्राउंड हिट करण्याचा प्रयत्न, लॉन्ग ऑन क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव इथे अर्जित, एकच धाव इथे समाधान मानतील. 36 धावांचं लक्ष्य समोर असताना खूप चांगली सुरुवात इथे केली आहे ओम ईश्वटेश्वर मित्र मंडळ या संघाने. केवळ 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, एक गडी महत्वपूर्ण जरूर बाद करण्यात यश प्राप्त झालंय. थोडी घाई करा विनंती असेल ओम ईश्वटेश्वर क्रीडा मंडळ संदीप गडेकर अँड कंपनी. 20 मिनिटाचाच केवळ अवधी आहे आपल्याकडे. यावेळी स्टेप आउट झाले, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकदा अर्जित पा, चातुर्यपूर्ण गोलंदाजी काय असते हे पाहायला मिळतंय. ज्यावेळी पाहायला मिळालं समोरचा फलंदाज हा स्टेप आउट होतोय, त्यानंतर आपण पाहतोय यावेळी चेंडूची लेंथ काहीशी आखूड केली गेली, खेचली गेली आणि मोठ्या फटक्यापासून काहीसा वंचित ठेवलं फलंदाजांना. परंतु एक धाव काही रोखू शकलेले नाही आहेत. एका धावेने धाव फलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते यावी 6 या धावसंख्येवरती. यावी मात्र टॉप एज घेतली जाते, बॅटची अपील देखील होती, धावबाची संधी स्ट्राईक नॉन स्ट्राईकिंग एंडला आणि इथे मात्र फलंदाज होत आहे धावबाच्या स्वरूपात बाद. विकेट नंबर 2. व पाकोचा आहे यांनी या दोन्ही संघांनी आपला कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठावर पाठवायचा आहे. लाल मैदान व पाकोचा या दोन्ही संघांनी आपला कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठावर पाठवायचा आहे. न्यू बॅटर हर्षल, चांगला फटका, खूप चांगलं कनेक्शन पाहायला मिळतं. अनइवन बाउन्स या आजच्या दिवशी या संपूर्ण खेळपट्टीवरती जरूर पाहायला मिळतं, परंतु ती कव्हर करत असताना यावेळी खूप चांगला फटका. थोडा पा चेंडू देखील तेवढ्या वेगाने बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही आहे, कुठे ना कुठेतरी चेंडू ग्रीप होतोय. लिटिल बिट टॅकी विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा चेंडूवरती जरूर अर्जित केल्या गेल्या आहेत दीपेशच्या माध्यमातून येणाऱ्या 2 धावा. पाकोचा यांनी आपला कर्णधार लवकरात लवकर व्यासपीठावर पाठवायचा आहे. मी आशिष चेंबूरकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. नाणेफेक जिंकलेल्या कर्णधारांनी त्वरित निर्णय कळवायचा. चेक चेक, एक महत्त्वपूर्ण विकेट दीपेशचा, महत्त्वपूर्ण विकेट आदित्यला प्राप्त होताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपत होईल, 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 9. एका गड्याच्या माफ करा 3 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा.
चेक न्यू बैटर किरण षटक क्रमांक तीसरा घेऊन सज्ज होतोय. अभी सूर एक चेंडू बाला मित्र. हॅलो, आमच्या विनंतीस मान देऊन साहेबांचे मित्र दिलीप लाड यांनी इथे उपस्थिती दर्शवल्याबद्दल आयोजकाच्या वतीने त्यांचे आभार. अरुण गोलंदाजी मार्क मध्ये सेकंड स्पेल घेऊन आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला षटक राहिलेला होता. पहिला षटक 11 धावा फलकावरती. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लाइंडेड स्ट्रोक. ऐसा एक धाव जरूर मिळवून देऊन जातोय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. तो निश्चितच हेड पोझिशन आहे ते बरंच खराब म्हणावं लागेल. पूर्णतः चेंडूवरची नजर इथे काढून घेतली जाते अंतिम क्षणी. पूर्ण एक धाव अर्जित, एका धावेने धाव फलक, 12 या धावसंख्येपर्यंत पोहोचताना पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 गडी गमावलेत टीम महालक्ष्मी संघाने. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. सुनीलच्या बॅट मधून येताना हा फटका, परंतु मिळेल ती केवळ एक धाव. एका धावाने धाव फलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावी 13 या धावसंख्येवरती. सुरेक चेंडू यावी मात्र लेंथ मध्ये काहीसा बदल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. 12 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. 23 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम महालक्ष्मी संघाला. थँक यू डीजे. मुकेश येत आहेत यावी गोलंदाजी मार्कवरती. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू बरेचशा फ्लाईट दिला होता या चेंडूला. कव्हरच्या दिशेने केवळ पुश केला जातो या चेंडूला एक धावेसाठी. एका धावेने धाव फलक जाईल तो 14. बरंचसा कठीण आता मात्र समीकरण होताना पाहायला मिळत आहे टीम महालक्ष्मी संघासाठी. या ठिकाणी मात्र एका बॅटरला रिस्क घ्यावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील तर आणि तरच या मॅचमध्ये टीम महालक्ष्मी संघाचा कमबॅक होऊ शकतं. तर दुसऱ्या बाजूला ओमेश विटेश्वर क्रीडा मंडळ संघाने मात्र खूप चांगली कामगिरी केली. सोर एक चेंडू पुन्हा एकदा फ्लाईट दिला होता, पूर्णतः मिस केला जात आहे. बीट झाले त्यावी या फ्लाईटमध्ये फलंदाज हर्षल गावकर, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे षटकार चौकार खेचण्याची, पण ती आवश्यकता असणार आहे. ज्यावेळी टीमला नीड आहे, संघाला गरज आहे, तेव्हा मात्र आपल्यामध्ये असणारी क्षमता बाहेर काढण्याची. सुरेख फटका यावी येतोय, परंतु निश्चितच आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाईल. एका धावेने धाव फलक जाईल तो यावी 15 या धावसंख्येवरती. 15 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी मात्र स्विंग आणि मिस यष्टीच्या स्वरूपात होतील फलंदाज बाद. विकेट नंबर 4.
तुषार पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे यावेळी बराचसा उंच जेल घेण्याचा प्रयत्न आणि विकेट इथे मात्र जेल घेतला जातोय अजून एका विकेटचं पतन बॅक टू बॅक सलग दोन विकेट्स प्राप्त करताना मुकेशांना आपण पाहतोय विकेट हॅट्रिकची संधी असणार आहे या स्पर्धेला अजूनही एकही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये संपूर्ण स्पर्धेचं पाहायचं झालं तर गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून गाजवली परंतु पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का या उत्सुकतेचं नवीन फलंदाज न्यू बॅटर विकास सज्ज होता स्ट्राइकिंग एंडला ऑन हॅट्रिक सुरेख चेंडू लाऊड अपील परंतु या अपील फेटाळली जाईल डॉट बॉल या षटकाची सांगता जरूर होते चार षटकांचा खेळ समाप्त होईल चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती 15 धावा हॅलो आमच्या विनंतीस मान देऊन शाखा क्रमांक 203 चे उपशाखा प्रमुख नाना फाटक यांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद चेक 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल अजूनही 20 धावांची आवश्यकता विजयासाठी या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स ओम ईश्वरेश्वर मित्र क्रीडा मंडळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंगच्या माध्यमातून त्यानंतर आता गोलंदाजीमध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स यावेळी समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात अजून एका विकेटचं पतन खूप चांगली कॅचिंग आणि हर्षल गावकर बॅक टू द पवेलियन राहुल कट केला जातो या चेंडूला ज्या ठिकाणी इथे मात्र मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे तर मात्र फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जातोय ज्या प्रकारे ओम ईश्वरेश्वर मित्र क्रीडा मंडळ संघाच्या माध्यमातून या संपूर्ण सामन्यावरती आपला वर्चस्व प्रस्थापित केलं गेलंय एक धाव्या देखील चेंडूवरती ज्या एकेरी धावांनी कोणत्या प्रकारचा इथे हरकत नसणार आहे ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ या संघाला शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या चेंडूवर देखील तो मोठा फटका येताना पाहायला मिळत नाहीये आता मात्र या सामन्यामधील केवळ 2 धावांसाठीचा फटका येतोय 2 धावांनी धाव फलक जाईल तो यावी 20 या धावसंख्येवरती अजूनही 16 धावांची आवश्यकता विजयासाठी लास्ट चेंडू शेवटचा चेंडू असेल आणि ते मात्र मॅच होईल फिनिश मनपूर्वक अभिनंदन ओम ईश्वरेश्वर मित्र मंडळ या सामन्यामध्ये विजयी संघ ठरताना पाहायला मिळतो तो प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याच्या प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराकडे आपण वळणार आहोत
हॅलो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सामनावीराचा हकदार ठरतोय. संदीप गडेकर 18 धावांची मॅच विनिंग इनिंग ज्याच्या माध्यमातून पेश केली गेली तो संदीप गडेकर ठरतोय या मॅचचा सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच.